जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार नांदेड जिल्ह्यात असताना अर्धापूर तालुक्यातील पारडी येथील शेतकरी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे. अर्धापूर तालुक्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे आणि नदीकाठावरील पिके खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मध्यकाळात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे केळी, ऊस व हळद या पिकांचेही नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता सरसकट नुकसान ग्राह्य धरून सोयाबीन हेक्टर 50,000 रुपये व फळबाग हेक्टरी 1,00,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी केली. इथं झालेलं नाही, हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ओढे नाले आणि नद्या आहेत तिथं सगळीकडे झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण मागणी करतो आहे, मी धनंजय राजू आम्ही सगळेजणं विधिमंडळामध्ये ही मागणी करणार आहे आणि आत्ता अधिकाऱ्यांच्या बरोबर पण मी बस सांगतो. ठीक आहे, यावेळेस तालुका अध्यक्ष उद्धव पाटील राजेगोरे, युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, युवक जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील टेकाळे, शशी पाटील क्षीरसागर, शहराध्यक्ष शेख साबेर, कल्याण मोळके, मारोतराव भांगे, अनिल मोळके, आनंद साबळे, अनिल साबळे, आकाश देशमुख, नंदकिशोर देशमुख, प्रसाद साबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.